लॉकडाऊन काळात स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी सरसावलेला अभिनेता सोनू सूद याच्यामुळे सध्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. नुकतंच शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोनू सूदने चालवलेल्या कार्यावर शंका उपस्थित केली होती. देखिए सोनू सूद हिंदी फिल्म इंडस्ट्री के एक होनहार कलाकार है. मैंने भी उनकी फिल्में बहुत देखी है. अच्छे कलाकार हैं वो. पर्दे पर भी अच्छा रोल निभाते हैं और एक कोरोना के संकट में भी सड़क पर उतर के उसने एक रोल अदा किया. मैंने इतना ही कहा कि फिल्मी पर्दे पर एक अलग डायरेक्टर होता है और जो काम उसने किया है बढ़िया काम है. उसके लिए एक पॉलिटिकल डायरेक्टर हो सकता है. ये मेरी भूमिका है. ये लोगों के मन की भावना जो लोगों ने मेरे पास बार बार व्यक्त की थी वो मैंने आज सामना के माध्यम से आप तक पहुंचाया. सोनू सूदचा मुखवटा वापरून ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतोय असा आरोप त्यांनी केला होता. They are all supporting it and it's not about any particular party or anything. We have to support all the people who are suffering, जिनको हमारी जरूरत है. हम लोग पहुंचेंगे और मैं पहुंचता रहूंगा जब तक आखिरी माइग्रेंट अपने घर पे नहीं पहुंचूंगा. एंड ऑल एवरी पार्टी फ्रॉम कश्मीर टू कन्याकुमारी एवरीवन हैज सपोर्टेड एंड वांट टू थैंक एवरीवन फॉर दैट. लेकिन कुछ गलतफहमियां थी वो दूर हो गई. अशात आता एक वेगळीच गोष्ट समोर येते. सोनू कडे मदत मागणारे अनेक ट्वीट अचानक डिलीट केले जात असल्याचं आढळून आलंय. खुद्द सोनू सूद यानेही याबाबत चिंता व्यक्त केली. तुम्हाला आठवत असेलच की ट्विटरच्या सोनू कडे मदत मागणाऱ्या अनेक ट्विटची चर्चा रंगली होती. मदतीचे हे ट्विट आणि यावर सोनूने दिलेली काही भन्नाट उत्तरांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. आता मात्र सोनूने ज्या लोकांना रिप्लाय केला अशी अनेक ट्वीट ट्विटरवरून डिलीट झाली असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सोनू सूदकडे मदत मागणाऱ्यांपैकी अनेकांनी आपल्या फोटोंसह ट्वीट केलं होतं. मात्र अनेकांनी केवळ ट्वीटच्या माध्यमातून मदत मागितली होती आणि सोनूनं त्यांना मदतही केली होती. मात्र अचानक यापैकी अनेक ट्वीट डिलीट होत असल्याचं का वाटतंय असा प्रश्न निर्माण झालाय. तुर्तास यामागे काय कारण आहे हे तर ठाऊक नाही, पण सोनू सूदनं यावर चिंता व्यक्त केली. कारण त्याच्याही नजरेत असे काही ट्विट आले जे केवळ ट्विट करण्याच्या उद्देशाने केले गेले होते. याबाबत सोनू सूदने एक ट्विट केलंय. कृपया ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे त्यांनीच ट्विट करा. अनेक लोक ट्विट करून मग ते डिलीट करत असल्याचं मला आढळून आलंय, ज्यामुळे आमच्या कामाबद्दल संभ्रम निर्माण होतोय. याशिवाय यामुळे अनेक गरजवंतांपर्यंत पोहोचताना त्रास होतोय. विश्वासाच्या या नात्यात बाधा आणण्याचं काम कृपया कुणी करू नये असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. नुकतंच सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली.